चला माझ्या बरोबर जरा भाजीपाला आणूया. नाकातलं राहिलं घालायचं गडबडीत. जाऊ दे आता. पायऱ्या नॉर्मल. पण आता काम वाटतं काय करायचं. कामाने कंटाळा येतोय मला घरात. हे तुम्हाला अशी मी हेअरस्टाईल दिसते ना माझी. आता लाईट लागली. मी किती शुभ आहे बघा. मी अशी हेअरस्टाईल करते कारण केस वगैरे पडू नये म्हणून वरती बांधते ती. मी स्वयंपाक वगैरे करताना घरात केस वगैरे पडू नये म्हणून ते बांधलं. ती बनलं तीच हेअरस्टाईल केली आता बाहेर जाताना. अशी म्हणजे बॅग घेतली मी तुळशी तुळशी बागेतून 40 रुपयाला फक्त. बरी वाटते अशी भाजीला वगैरे जाताना. काय काय खरेदी करते बघा दाखवते तुम्हाला. एका दिवसाच असते. बघा दिवाळीचे कंदील आले छान आहेत का. 160 ला आणि 150 ला आहेत. छान वाटते. नंतर घेते मी तसाच. एक आमचा लय जुना झालाय. चांदणी चांदणी जुनी. बघा आता काहीतरी खायचा मूड झालाय. भूक लागली. भूक तर खाते मी आता बाहेरच. आज तांदूळ संपलं माझं. तांदूळ नाही राहिले तर थोडं थोडंच नेते. किडे वगैरे होतात म्हणून ही वापरते तांदूळ. चांगला होतोय भात जिरा कोलमचा. थोडा तांदूळ आहे डोसा वगैरे बनवायला. बघा तांदूळ कुठले कुठले आहेत किती प्रकारचे. तुम्ही कुठला खाता यातला. बासमती तुकडा ही बेस्ट म्हणून आहे 96 रुपये किलो. ही बिर्याणीसाठी मी हा तांदूळ वापरते. बॉबी तळून खायच्या घेते. आता हे बघा आम्ही हे पाकिट नेमत. त्यांच्याकडे विसल्या पण फुगत नाही हे काहीच. युडूडच होते. ही ट्राय करू ती दा. ही बघा गहू जास्त बाई 36 आणि 35 34 पर्यंत चालाय. गहू कुठला घेऊ आता. कुठला चांगला आहे सांगा गहू. रजवडी अजून आणलं नाही मी दळून गव्हाचं. ही लोकवान सुपर गहू 35 रुपये वाला बघते घेऊन. उद्या चला नाही त्याचं वगैरे. चांगलं वाटतं झाड. चांगलं वाटतं. बघा तांदळाचे बी किती प्रकार आहे. ही लचकरी जलपरी किमती पण आहे त्या. त्याच्या इकडं दुकान आहे ना. घेतलं बा किराणा थोडा साठा. चिवडा अजून काय घ्यायचं आहे मला. भूक पण लागली. चिवडा करायचा. चिवडा घेते तुम्हाला. भजी घेते आता. भजी गरमागरम कधी म्हणजे मी घेत नाही. का हो काय करताय. भजी घेते बघायचं. नारायण पेठेत मध्ये हाय गाडा. मी ऐकू नाही तर चांगली भजी मिळतात म्हणून म्हणलं टेस्ट करावी कशी आहे ती. भूक लागली आहे काहीतरी खावं म्हणलं आज बाहेर. तर आपण खातो करून कधी तर आपलं बाहेरचे पण बरे वाटते. इकडे नारायण पेठेत गाड आहे बघा. गरमागरम मिळतंय. येत जावा इकडं वाटलं. करायचं आहे बघा तर शिवडा करणार आहे. गुप्ताजी मध्ये सगळं मिळतंय. शेव वगैरे घेते आता गुप्ताजी. इकडं एवढं कपडा करायचं आहे बघा तर शिवडा करणार आहे. गुप्ताजी मध्ये सगळं मिळतंय. शेव वगैरे घेते आता गुप्ताजी. इकडं एवढं का इकडं गुप्ताजी म्हणून आहे ना. इकडं शेव वगैरे चांगलं मिळतं. आता मी चिवडा करणार आहे थोडा. आज थोडंसं ट्राय करणार आहे. चांगला होतोय का. चांगला झालं तर परत अजून वेळ किती 15 दिवसावर आकाश देव. काय घेतलं आता. आता भाजी घ्यायची. आता भाजी राहील.
मुठेश्वर आहे ना, तिथून मी भाजी घेते. तिथे काकू बसतात, असते त्यांच्याकडं थोडी थोडी म्हणजे फ्रेश असते. 10-10 रुपयाचंच घेते मी. दुसरीकडे लोकल आहे, डोकं खातात, एवढीच घ्या तेवढीच. आपल्याला कसं थोडं पाहिजे असते. काय काय आता काय काल तर गवार किलती ती केलं, वांगी किलते कुठं गेल्या काय माहिती. बघा ही मुठेश्वर गणपती, मुठेश्वर नारायण पेठ मधला. त्या कटत्र गेल्या मी इथून 10-10च नेते बघा. जास्त आमच्यात चिकन वगैरे असतं, मला किती लागणार आहे. तरी आता पालेभाजी ना यांच्याकडे, कोथिंबीर पालेभाज्याला महाग झाल्यात म्हणजे. कोथिंबीर तर 100 रुपयाच्या वर गेली, पेट्रोलपेक्षा महाग झाली आता. मिलही नाही, 10 रुपयाची नेती कोथिंबीर. त्याच्यामुळं काय वाटत नाही मला. आता भूक लागली मला, काहीतरी खायचं आहे बघा. गरमागरम मी एकटीच खात असते, मला मी काही जास्त हे करत नाही का. भूक लागली की खाते मी, मला काय खाऊ वाटेल ते. बोपळा घेतला बघा, उद्या आता दालचा करतो. दालचा आता सगळं घेऊन काहीतरी खाती, भूक लागली. भजी घेतलेत पण घरी जाऊन खावी लागते. मला पाणीपुरी खायची होती पण पाणीपुरीवाला नव्हताच आमच्या इथे. कुठं घेतला काय नाही, पाणीपुरीच खात होती. अंडी पण घ्यायचे आहेत पण आता मनी संपले. बरोबर उद्या नेते, तर परवा दिवशी नेते अंडी. आता उद्या गुरुवार आहे, तसं पण कोण खाणार आहे अंडी. गव्हार घेतली उद्यासाठी, गव्हार पाणीपुरी खाते. आता बघा ती म्हणजे आमच्या इथं एक पोरगा असते पण आज नाही. तिकडं गाड आहे ओंकारेश्वर, तिथनं खाते पाणीपुरी. ही तर म्हणजे आमच्या घरापाशी आहे, खाते आता. बरं भूक लागली मला पाणीपुरी. मी तुम्हाला म्हटलं ना, मला काही खावं वाटलं की मी स्वतः कुठं फिरत असली तरी मी खाते. एकटी असली तरी मी आपलं निवांत खायचं, प्यायचं, एन्जॉय करायचं. चहा पिते, चहा पिऊ वाटलं तर. तिथं खोमने चहा पिते. तिथं ही काका आहेत बघा, ओंकारेश्वरशी वेळपशी वेळ वगैरे आहे यांच्याकडे. आता खायला मी बघा पाणीपुरी खाते. आता म्हणजे भाजी पण घ्यायला आलते मी. भाजी वगैरे घेतली, भूक लागली आहे म्हणलं आता स्वयंपाक करेपर्यंत. भजी पण घेतल्या, भजी घरी गेल्यावर खाते. तिथं किती गर्दी होती भाज्याची. ही पाणीपुरी तिखट आहे, जरा गोड टाकती ह्यात. गोड गोड पाणी टाकते, चांगली चवीला पण थोडीशी तिखट आहे. गोड पाणी टाकते तर आपल्याला काय खाऊ वाटलं तर का नाही. हॉटेलमध्ये तर नाही जाणं होत, खाऊ वाटलं तर खायचं आपलं. तिथं शनिवार पेठ आहे, तिथं म्हणजे खाते मी. पोरग नव्हतं मागाशी बघा, घरापासून जवळ खाल्ली मी आता. तिकडं ह्याच्याकडे 15 लाय, त्यांच्याकडे 20 लाय. उलट ह्या पोराचीच चांगली असते. गरमागरम